तालुक्यातील राज्य आणि जिल्हा रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली बांधकाम विभागाच्या वतीनं अधिकारी कर्मचारी आणि ठेकेदार यांच्यात अर्थपूर्ण व्यवहाराला ऊत आलाय एकीकडे राधानगरी तालुक्यातील खराब रस्त्यांचा वाहनधारकांना प्रचंड त्रास होऊ लागलाय तर त्याचवेळी पॅचवर्कच्या नावाखाली सरकारी पैशाची लूट चालली असून राधानगरी तालुक्यातील सर्वच रस्ते नव्यानं डांबरीकरण करण्यात यावेत अशी मागणी नागरिकांमधून होतीये राधानगरी तालुक्यातील रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे कोल्हापूर राधानगरी या राज्यमार्गासह अनेक जिल्हा मार्गांची अवस्था बिकट आहे कोकणाला जोडणारा राधानगरी फोंडा रस्ता तर मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये अडकलाय त्यामुळं भोगावती राधानगरी हे पंचवीस किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी दीड ते दोन तासाचा वेळ लागतो रस्त्यावरील खड्ड्यांमुळे प्रवासी त्रस्त झालेत यावर्षी पाऊस जादा झाल्यानं सगळीकडचेच रस्ते खराब झालेत त्यात राधानगरी तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडतो त्यामुळे रस्ते खराब होणारच असं अजब उत्तर सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांचं आहे बांधकाम मंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी पंधरा अठरा डिसेंबर पूर्वी राज्यभरातील रस्ते खड्डेमुक्त करण्याचं जाहीर केलंय पण राधानगरी तालुक्यात ज्या ठिकाणी पॅचवर्क करायचं असतं त्या ठिकाणी मैल कुली येतात आणि माती मिश्रीत मुरूम टाकून निघून जातात तर ता डांबर टाकण्याऐवजी जळकत तेल मिश्रित डांबर वापरलं जातं साहजिकच पॅचवर्कचं काम निकृष्ट दर्जाचं होतं शासकीय अधिकारी आणि कंत्राटदार यांची साखळी असून पॅचवर्कच्या नावाखाली पैसा वाया जातोय त्यापेक्षा राधानगरी तालुक्यातील रस्ते नव्यानं डांबरीकरण करावेत अशी मागणी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते सुशील पाटील कवलोकर यांनी केली आहे सध्या रस्त्यांचं पॅचवर्क असं सुरू आहे ठिकाणी पण हे पॅचवर्क सुद्धा बिनकामाचं आहे लगेचच दुसऱ्या दिवशी पुन्हा तिथे खड्डे दिसून येतात त्याचबरोबर मला सांग सांगावं असं वाटतं की शिरगावसारख्या ठिकाणी अनेक वर्ष निवेदन देऊन देखील या शिरगावसारख्या ठिकाणी डांबरीकरण झालेलं नाही आहे इथे खड्डे आहे तसेच पडून आहेत इथे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याचे फार फार गरजेचं आहे राधानगरी तालुक्यातील बहुतेक सर्व रस्त्यांची दुर्दशा झाली आहे सार्वजनिक बांधकाम विभाग आता काही रस्त्यांवर पॅचवर्क करेलही पण या रस्त्यांची गॅरंटी देणार कोण हा खरा प्रश्न आहे अन्यथा मंत्र्यांच्या आदेशाचा वापर करून केवळ शासकीय पैशाची लूटच होईल